हॅलो फ्रेंड्स, आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. उद्या आमच्या गावामध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा मुक्काम असतो वाल्हे गावामध्ये, आणि उद्या साक्षीने मी आम्ही दोघं सुद्धा दिवसभरामध्ये काय काय घडलं, म्हणजे पालखी त्या आल्यानंतरपासून ते संपूर्ण दिवसामध्ये पालखीला काय काय झालं याचा सगळा व्लॉग आम्ही शूट करणार आहे, आणि तो तुम्हाला उद्या किंवा परवा आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेलच. पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे वाल्ह्याचं जे पालखी तळ आहे तिथे सध्या कशी तयारी चालू आहे. वाल्ह्यामध्ये जिथे पालखी बसते ती जागा खरं तर आमचीच आहे, म्हणजे पूर्वी आमच्याच लोकांनी 7-8 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसाठी जी मदने कंपनी आहे त्यांनी ती जमीन दिली होती. तर तिथेच आता आपण फेरफटका मारायला जाऊयात, आणि जिथे पालखीचा मुक्काम असतो ते ठिकाण तुम्हाला दाखवतो, पालखी तळ दाखवतो, आणि तयारी कुठपर्यंत आली ते देखील दाखवतो. आणि आजच्या ब्लॉगमध्ये साक्षी नसणार आहे, मी रोहितला माझा भाचा आहे त्याला सोबत घेऊन पालखी तळावरती जातोय. पण उद्याचा जो व्लॉग आहे तो साक्षी, मी आणि आमच्या घरातले सगळे मेंबर आहेत ते सगळ्यांना सोबत घेऊन मी शूट करणार आहे. सो तो व्लॉग देखील लवकरच उद्या किंवा परवाच आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेलच. तर आता आपण पालखी तळावरती जाऊयात आणि पाहूयात पालखीची तयारी कुठपर्यंत आली ती. चला जाऊया. आम्ही चालत निघालोय पालखी तळाच्या दिशेने. जसं की मी सुरुवातीला सांगितलं होतं की पालखी तळाची जी जमीन आहे ती पूर्वी आमच्याच लोकांनी माऊलींच्या पालखीसाठी दिली होती, त्यामुळे अगदी घरातून बाहेर पडल्यानंतर 10 मिनिटात आपण पालखी तळावरती येऊन पोहोचतो. तर आता आपण पालखी तळावरती जाऊयात आणि माऊलींच्या आगमनाची तयारी कुठपर्यंत आली ते मी तुम्हाला दाखवतो. आता मी चालतच रोहित आणि मी निघालोय आणि पालखी तळाच्या अगदी जवळ येऊन पोहोचलोय. सो आता तुम्हाला थोड्याच वेळात दाखवतो पालखी तळ कसं आहे. रोहित आणि मी आता आलो आम्ही पालखी तळावरती. इकडे तुम्ही पाहू शकता माऊलींची पालखी जिथे ठेवली जाते, म्हणजे तो जो ओटा आहे जिथे पालखीचा जो म्हणजे मेन मुक्काम असतो ती जागा देखील मी तुम्हाला दाखवतो. आणि इकडे पाहू शकता हे सगळं पालखी तळाचं प्रांगण आहे, आणि तिथे माऊलींची पालखी ठेवली जाते. म्हणजे उद्या आज म्हणजे आत्ता कुठे गर्दी व्हायला सुरुवात झाली, पण उद्या जर आपण पाहिलं तर सगळीकडे सगळे वारकरीच आपल्याला पाहायला मिळतील एवढी गर्दी असते इथे. आणि मागच्या 2 वर्षात पालखी झालेली नाही आहे, त्यामुळे कदाचित यावर्षी खूप जास्त गर्दी असेल. पाहूयात आता उद्याच कळेल आपल्याला की गर्दी किती येते. उद्या देखील मी पूर्ण ब्लॉग शूट करणार आहे, सो तो देखील तुम्हाला पाहायला मिळेल. हा जो ओटा आहे इथे माऊलींची पालखी ठेवली जाते. इथे बाजूने थोडंसं पालखीसाठी झालर वगैरे लावली जाते, ते सगळं कदाचित आज रात्रीमध्ये ते सगळं लावलं जाईल. आणि हा जो ओटा तुम्ही पाहत आहे इथे उद्या माऊलींची पालखी ठेवली जाईल. हा सगळा पालखी तळाचा परिसर आहे, त्या कमाणीतून पालखी आतमध्ये येते. तुम्ही इकडे पाहू शकता हा सगळा पालखी तळाचा परिसर आहे, तुम्ही इकडे पाहू शकता. आणि माऊलींची पालखी उद्या जिथे ठेवली जाते ही ती जागा आहे, या चोट्यावरती माऊलींची पालखी उद्या ठेवली जाते दर्शनासाठी. माऊलींच्या पालखीची जवळपास सगळी तयारी झालेली आहे. इथे पाठीमागे आत्ताच मी तुम्हाला दाखवलं जिथे पालखी ठेवली जाते तो ओटा वगैरे तिथे, आणि हा जो सगळा परिसर आहे तो पालखी तळाचा परिसर आहे. आणि उद्या जर आपण पाहिलं ना तर सगळीकडे वारकऱ्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळेल. तर त्यामुळे पुढचा ब्लॉग नक्की बघा, त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की वाल्ह्यामध्ये पालखी आल्यानंतर काय काय घडलं होतं ते सगळं तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल.